नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. सो मंडळी, आज आहे बुधवार आणि आज आहे 17 ऑगस्ट. मंडळी, बरेच दिवस आपले व्हिडिओ येत नव्हते, बिझी होतो काही कामामध्ये, बरीच घरातली सुद्धा कामं होती, बरीच कामं होती. सो त्यामुळे थोडंसं बिझी होतं आणि त्यामुळे आपले व्हिडिओ यायला उशीर होत होता. पण मंडळी, आत्ता आपले छान छान व्हिडिओ येणार आहेत, खूप काही लाईनडअप आहे. आता गणपती येतो आहे, सो ती तयारी, गणपती गावाला जायचं आहे, घरी गणपती आहे, बरेच गौरी गणपती आहे, असे बरेच छान छान व्हिडिओ येणार आहेत मंडळी. सो आणि आपल्याला बाहेर पण कुठेतरी जायचं आहे, सो छान छान व्हिडिओ लवकरच येणार आहेत मंडळी. सो चला चालू करूया आजचा व्हिडिओ. मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमाळा यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे विनोद ट्रॅव्हलर, डायरेक्ट फ्रॉम आपलं पुणे. सो आज सकाळी नाश्ता काय बघा, मस्तपैकी घावणे आणि चहा, उत्तम सुंदर नाश्ता बनवलेल्या वेदिकाने. घावणे तर आवडतात, आय नो तुम्हाला पण आवडत असेल घावणे, कोणाकोणाला घावणे आवडतात ना, कमेंट करून सांगा मंडळी. काहीतरी आपण हे घावणे कसे करतात हे पण दाखवू कुठल्या तरी व्हिडिओमध्ये. सो आता जरा नाश्ता करून घेतो मस्तपैकी, छानपैकी घावणे आणि चहा, नंतर आपण जरा बाहेर जाणार आहोत. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये ना रुटीन, आम्ही कॅनडावरून आल्यानंतर आमचं रुटीन कसं चालू आहे, काय आहे इकडे भारतात कसं, त्याबाबत हा व्हिडिओ होणार आहे. तुम्हाला कळेल की कसं चालू आहे रुटीन आमचं. सो आजच्या बऱ्याच लोकांनी मॅसेज करून सांगितलेलं की आस्था कुठे आपल्या व्हिडिओमध्ये दिसत नाही, आस्था कधी दिसणार आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये आस्था आणि लक्स दोघेही तुम्हाला दिसतील, आस्था बोलेलसुद्धा तुमच्याशी. सो असा नॉर्मली आपला लाईफस्टाईलचा व्हिडिओ होणार आहे, थोडीशी गणपती तयारी करायची आहे त्याबाबत व्हिडिओ होणार आहे. सो व्हिडिओ पूर्णपणे बघा, नक्की तुम्हाला आवडेल. आणि आवडला तर नक्की मंडळी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सगळ्यांबरोबर ते आपले व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आपले हे मराठी व्हिडिओ, मराठमोळे व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोचतील आणि आपण कनेक्टेड राहू मंडळी. सो नक्की 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 सगळ्यांबरोबर ते शेअर करा. आणि अजून सबस्क्राईब केलं नाही का तुम्ही, तर ते लाल बटन आहे ना, ते लाल बटन दाबा, सबस्क्राईब करा, फुकट आहे मंडळी. आणि बाजूचं ते बेल आयकन सुद्धा दाबा, जेणेकरून जेव्हा मी नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करतो ना, त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन लगेच मिळेल. चला चला नाश्ता करून घेतो. चला मंडळी, तयार आहोत आपण आता बाहेर जायला. आता आपण जाणार आहोत इकडच्या जवळच्याच मार्केटमध्ये. आता गोकुळाष्टमी येते, तो त्याचं थोडंसं साहित्य घ्यायचं वेदिकाला, वेदिका कॅमेरा पकडून आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं गणपतीच्या मूर्ती किंवा गणपतीचं डेकोरेशन ते पण बघायचं आहे. बाकी थोडंफार तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे. सो चला निघूया. सो मंडळी, आपण काही कार घेऊन जात नाही होत, आपली टू व्हीलर घेऊन जातं, जवळच जायचं, काय लांब जायचं नाही आहे. पण कधी जवळ जायचं असेल ना, तरी मंडळी हेल्मेट हे नक्की घाला, कारण काही आपल्या सुरक्षतेसाठी आहे. सो नक्की हेल्मेट घाला, कधीही असं करू नका की हेल्मेट चालतं नाही, कधी काही होऊ शकतं. सो हेल्मेट नक्की घाला. चला आता आपण निघूया. अष्टमी येते ना, ओके. पाळणे छान आहे. कितीला हा 210 ला हा 260 ला थोडासा मोठा आहे. मोठा आहे ना हा, तो थोडासा छोटा आहे. हे 150 असं, 190 ला कंठी पण बघा ना, भरपूर आहेत कंठी. हे वस्त्र आहेत, अरे वा, भरपूर छान छान वस्त्र आहेत. लोड आहेत त्याच्यात, ते कुठे? दोन लोड आहेत छोटेसे. दोन लोड आणि बस आसन आहे. आसन आहे म्हणजे हे आपल्या ह्याला ना, अष्टमीचं सगळं गोकुळाष्टमी आपला पूजा करताना हे करणार ना ते. आणि हे वस्त्र हे बघ, हे पण मस्त पूर्ण ड्रेस आहे. पूर्ण कृष्णाचा, कृष्णाचा ड्रेस आहे का? वा वा वा. कितीला आणायचं, प्राईस काय दिसतं तुला? नाही काय, विचारावं लागेल. 185 ला बरोबर ना, मस्त आहे ना, छान आहे, पण एकदम सजवलं आहे. वा,
आणि किती प्राइस काय सांगितली याची? 20 रुपये. याची 40 रुपये 50 रुपये 55 रुपये 55 रुपये हा 40 30 40 असेल. खूप छान आहे. तो वेदिका हे काय बघतेस? लोड आहेत छोटे दाखव पाळण्यात तिथे. अरे वा छोटे छोटे लोड आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे लोड आहेत ना. माझं तू कुठलं घेतेस? लाल कलर. ओके. तो इथे बरंच मटेरियल बघा ना किती आहे ना, वेगवेगळं खूप आहेत. छान आले आता अष्टमीसाठी. आणि छान छान असं मस्त आहे की एकदम सुंदरच्या सुंदर हे पाळणे आहेत. वाव तिथं मूर्त्या आहेत आणि मुकुट तर किती सुंदर आहे, भरपूर मुकुट आहे. हे बघ हे मुकुट आहेत. इकडे हे पण वस्त्र आहे, हे पण वस्त्र आहे. छोटे फेटे पण आहेत. वाव भारी आहे छान. यस सो वेदिका, 5 वर्षानंतर तू अशी काही खरेदी करतेस, कसं वाटतं? काय काय घेतलं? पाळणा घेतला, वस्त्र घेतलं आणि त्याचे ऑर्नामेंट सगळे असं ते सगळं घेतलं. वाव बरंच काय घेतलेलं आहे. छान लाया घेतल्या. वा वा वा. तो इकडे छान पैकी मस्त की दुकान आहे, तो आम्ही तिकडून घेतले. चलो काय घेतलं आता? फुलं घेतली, गजरा घेतला, विड्याची पानं. विड्याची पानं घेतली. किती रुपये झाले? आणि 85 रुपये. तो भरपूर महाग आहे सध्या. श्रावण म्हटलं आणि पूजाचं म्हटलं की महाग असते तो. पण छान वेगवेगळ्या प्रकारचे हार दिसत आहेत ना, एकदम इथे सुंदर वेगवेगळ्या वेळची फुलं दिसत आहेत, तो छान वाटतंय. आवडलं तुला काही? छान आहे. ह्या काही ह्या छान मूर्त्या आहेत ना, खूप सुंदर मूर्त्या दिसते. हे 2 मिनिटं सांगता काही, स्टॉल कुठे आहे आणि कुठे आपला स्टॉल आहे? चिखली रोड कस्तुरी मार्केट, मथुरा स्वीटहोमच्या इथून कृष्णनगरला जायला जो रस्ता आहे तिथेच 5 नंबरच्या गाळ्यामध्ये आपण स्टॉल लावलेला आहे. आपल्याकडे सर्वांग सुंदर शाडू मातीच्या गणेश मूर्त्या मिळतील. पेनच्या ह्या शाडू माती, या सर्व शाडू मातीच्या मूर्ती आहेत. ओके ओके ओके. या सर्व शाडू मातीच्या आहेत. तुमच्या समोरचा रेक्सार सर्व शाडू मातीचे. ओके ओके. तुमची कार्यशाळाच आहे का, म्हणजे तुम्ही तुमचा कारखाना आहे? नाही नाही, आपला कारखाना नाही. आपण पेनवरून घेऊन येतो, आपण फक्त इथं सेल करतो. ओके ओके ओके. सो पेंटच्या पण मूर्त्या आहेत इथे? सर्व पेंटच्या आहेत. या सर्व पेंटच्या मूर्त्या? सगळं पेंटचे आहेत. इथं आपल्याकडे दुसरी कुठली मूर्ती नसते. ओके, ओनली पेंटच्या मूर्त्या. ओके. सो बऱ्याच मूर्त्या तुमच्याकडे. सो इथे तुम्ही सांगितलं, तुमचं नाव का सांग? मी विनायक कुदळे. विनायक कुदळे. सो या सरांनी आपलं सांगितलं आहे कुठे आहे त्यांचं शॉप. जर तुम्ही जवळपास असाल चिंचवडला, तुमच्याकडे सगळीकडून बुक होतात? सगळीकडे सगळीकडे भरपूर. आपल्याला फार खेड मंचर पासून आपल्याकडे बुकिंग. ओके. सो तुमचा नंबर द्या, मी नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकेन. सो तुम्हाला कधी कॉन्टॅक्ट केला तुमच्याकडे येऊन जातील. तर तुम्ही नक्की या, खूप आवडल्या आम्हाला मूर्त्या. आपल्या आई बाबा येतील तेव्हा गणपती बुक करू आम्ही पुढच्या रविवारी येऊन. सो इथूनच बुक करू आम्ही. छान आहे, तेव्हा आपण आणखीन दाखवू मूर्त्या इथे. बरोबर, छान मूर्त्या दिसल्या. येस. सो मंडळी, घरी आलेलो आहोत आणि ऑफिसचं तर काम चालू झालेलं आहे. माझं ऑफिसचं काम तिकडे चालू आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये कोण दिसणार आहे तर आस्था. आस्थाला बरेच जण मी सांगत होते की आस्था व्हिडिओत येत नाही, व्हिडिओत येत नाही. सो आज आस्था आलेली आहे. सो आस्था, हाऊ यू फील? नाईस. नाईस. हाऊ इज युअर स्कूल? नाईस. नाईस. यू लाईक इट? येस.
Yeah, so you miss your Canada school? Yes. Yes. So, so much. So much. Okay. And how is your school now? Yeah? Very nice. Very nice. How is teacher? Nice. Nice. Good. So, nusta nice nice bolte asta. Asta pahile ki badbad karat nahi na ata? Nahi. Nahi. Asta mothi jali ata na asta? So, ashi asta ahe. So, asta asta aplyala video madhe yenar ahe. Ani asta tu dakav. हातावर काय काढले तू मेहंदी काढले बघा आस्थानी कधी काढलेली तू रक्षाबंधनला येस सो मुलांना हे म्हणजे आता आस्थानी तर हे सगळे पहिल्यांदा सण करते ना वेदिका ही सगळे साजरे ओके पहिली रक्षाबंधन झाली आस्थाची ह्यावेळी पहिला 15 ऑगस्ट साजरा झाला इकडे इंडियामध्ये खूप छान मजा आली आस्था सो ना छान मजा गेली ना तू सो आम्ही मुंबईला गेलेलो बहिणीकडे गेलेलो शूट नाही केला तो व्हिडिओ पण छान मजा केली आम्ही मुंबईला पण खूप ट्रॅफिक आहे सध्या इंडियामध्ये आणि पुण्या मुंबईमध्ये तर भरपूर ट्रॅफिक आहे मी गाडी चालून खूप वैतागलो होतो त्या दिवशी सो पण त्यावेळी व्हिडिओ नाही केला मी नंतर पुढे आपले व्हिडिओ येणारच आहेत आणखीन अजून सो मंडळी आत्ता आम्ही काय काय आणलं ते दाखवतो तुम्हाला वेदिका दाखवेल येस वेगळी जरा अशी आहे हो आस्थानी पण बघितलं नाही आहे तुम्हाला आणि आस्थाला दाखवेल येस हे आणलेलं आहे वेदिका किती काय आहे पाळणं आहे हा पूजेसाठी लाया आणलेले आहेत हा पाळणा आणलेला आहे ओके हा कितीला आहे वेदिका हा 140 रुपयाला 100, 120, 140, 150, 200 या रेंजमध्ये होते त्याच्यात ठेवायला वस्त्र आणलंय छोटं हे छोटस वस्त्र आणलेलं आहे छानपैकी हे कृष्ण ड्रेस त्याला ड्रेस कृष्णाचा ड्रेस सो कृष्णाचा ड्रेस असा हे सगळं आहे ते आणलेलं आहे याच्यात ठेवायला लोड आणलंय वा 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 वस्त्र आणि लोड हे असे लोड आणलेले आहेत ओके आणि सगळा त्याचा सेट आहे हे मुकुट आहे कंठी आहे हे हातातले कडे आहेत ही बासरी आहे असं काय काय आहे त्याच्यात पूर्ण सेट आहे छोटेसे ओके सो उद्या तू नटवणार आहेस उद्या आपण पूजा करणार आहोत छान पैकी आणि मी करणार की नाही आस्था आस्था सो येस आणि हे आणि दोन छोट्या कंठी आहेत दोन छोट्या कंठ्या आहेत एक आपल्या गाडीत गणपतीला आणि दोन आणलेले आहेत आम्ही आणखीन हे बाकी आहे कापूर विपूर आहे सो वेदिया कसं वाटलं बऱ्याच वर्षांनी तू असेच खरेदी केली छान वाटलं आणि खूप व्हरायटी आहेत ना सध्या आपण बघतोय हे आधी नव्हते हे असे आधी नव्हते आधी असे कपडे असे मिळायचे ते माझ्याकडे आम्ही तेव्हा ते घेतले होते मी हे आता नवीन आले आहे मी आताच बघितलं हे आता नवीन आलेलं आहे ओके आणि गणपतीच्या मूर्त्या छान आहेत मस्त आहेत सुंदर आहेत ना येस सो मंडळी फेस्टिवल सीझन कसं असतं ते आपले इंडिया आपण इथे वेदिका आपण हे फेस्टिवल सीझन म्हणजे असं जे आहे जे सण श्रावणातले ते अनुभवतोय आम्ही इथे म्हणजे आम्ही कॅनडाला असताना काही अनुभवलो होतं ह्या ज्या गोष्टी आहेत आम्ही फार मिस करत होतो आणि त्याच तुम्हाला आपल्या व्हिडिओमार्फत तुम्हाला दिसत असतील तुम्हाला कळत असेल आमच्या चेहऱ्यावरून सो खूप आनंदी आहोत आम्ही आणि मंडळी भरपूर म्हणजे अशा सणसुद्धा आता इथे आपण साजरं होत आहेत करतायत मित्रमंडळींमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये जावं लागतं काही ना काहीतरी कार्यक्रम असतात ना सो त्यातमध्ये कधी कधी वेळ भेटत नाही सो सध्या खूप बिझी होत आम्ही आई बाबा गावी गेलेत का गावी गेलेत सध्या त्याचं पण वेगळं कारण आहे ते पण तुम्हाला येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये कळेल सो ती खूप होळीनिमित्त होळीचं एक काय कामं असतात सो ती आतापासून स्टार्ट होतात सो त्यासाठी आई बाबा गावी गेले आता आई बाबा आय थिंक सो नेक्स्ट या रविवारी परत येतील गणपतीसाठी आपल्या घरी गणपती असतो तर सगळी तयारी चालू होणार आहे आता आणि छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येणार आहोत मंडळी मी ट्राय करणार आहे की दररोज एक किंवा ॲटलिस्ट एक दिवसाआड तरी एक एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी घेऊन येईन तर तुम्हाला आवडेल का मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा ज्यांना गणपती मूर्ती आवडली असेल कमेंट करून सांगा तिकडे जाऊन घ्या गणपतीच्या मूर्ती खूप छान छान मूर्ती आहेत मी त्याचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळे डिटेल दिलेले आहेत नक्की 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 मंडळी कसा व्हिडिओ वाटला मला नक्की सांगा चला तर मंडळी आता आम्ही थांबतो इथे कसा वाटला व्हिडिओ कसे वाटले छान छान गणपती दाखवलेले ते परत थोडासा सणाचा माहोल दाखवला बाहेरचा कसा वाटला मला नक्की सांगा मंडळी चला मंडळी आता मी इथे थांबतो कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा चला बाय 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 टेक केअर
आनंदी रहा, खुश रहा आणि मजेत रहा. बाय बाय.